खडकलाट येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. खडकलाट येथील सरकारी कार्यालये, शाळा, ग्रामपंचायती, पोलीस स्थानक व इतर संस्थांमध्ये 74वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला. पहिल्यांदाच कोरोना महामारीच्या रोगामुळे विद्यार्थ्यांच्या विना पादयात्रा न काढता स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला आहे. यावेळी सर्वांनी मास्कचा वापर करत सामाजिक अंतर ठेवून कार्यक्रमात सहभाग घेतला. येथील पोलीस स्थानकामध्ये उपनिरीक्षक सुरेश मंटूर यांच्या मार्गदर्शनाखाली ध्वजारोहण करण्यात आले. सरकारी मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहामध्ये सामाजिक कार्यकर्ते बंडा सरदार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयामध्ये माजी सैनिक विक्रम थरकार यांनी ध्वजारोहण करून मानवंदना दिली. येथील हुतात्मा परशुराम साळुंके वाचनालयामध्ये सैनिक प्रमोद शिंत्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याचबरोबर गावातील सर्व संघ, संस्था, शाळा, सरकारी इस्पितळे व इतर ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. शासनाच्या आदेशाप्रमाणे भाषण, सांस्कृतिक कार्यक्रम व इतर पादयात्रा वगैरे काढण्यात आले नाहीत. शुभ नामे जाहे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जन गण मंगल गायक जय हे भारत भा